नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का दिलीप वळसे पाटील करणार शरद पवार गटात पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोध पर्यंत नक्की पहा दरम्यान दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवार यांनी शरद पवारांना सोडून काही आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला या बंडखोरीमध्ये अजित पवार यांच्यासह दिलीपराव वळसे पाटील हे देखील राज्य सरकारमध्ये सामील झाले होते आणि तेव्हापासून राज्यामध्ये शिवसेना पक्षाप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये देखील सत्ता संघर्ष सुरू आहे मात्र हे सर्व सुरू असताना यामध्येच आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी अचानकपणे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून दिलीप वळसे पाटील शरद पवार गटात सहभागी होणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान नुकतंच राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हा संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली आणि या सुनावणीनंतर लगेचच दिलीपराव वळसे पाटील यांनी शरद पवारांची मोतीबागेतील निवासस्थानी भेट घेतल्यानं चर्चांना उधान आला असून दिलीप वळसे पाटील हे शरद पवार गटात जाणार असल्याचं बोललं जात आहे खरंतर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू समजले जातात ते मात्र त्यांनी अजित पवारांना पाठिंबा देत राज्य सरकारमध्ये दे सहभाग घेतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि अशातच आता दिलीपराव वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं वळसे पाटील शरद पवार गटात सामील होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राज्या राजकारणात सुरू झाल्या आहे वळसे पाटील यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे